पीडितांची भेट घेतली. हे पकड ना, हे पकड ना, हे बाबू पकड ना. एकच मिनिट, हे थांबा, एक मिनिट थांबा. अरे आउटपुट गेले भाई. चला हे थांब ना, दोन मिनिट. नवाब मलिक हे मीडियासोबत आता संवाद साधणार आहेत. आपण पाहिलं, मंत्री नवाब मलिक वर्षा बंगल्यावर गेले होते, त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट देखील घेतली आहे. परभणी नांदेडच्या दोन दिवस परभणी आणि नांदेडच्या दौऱ्यावर असताना जे काही घडामोडी या कॉर्डेलिया क्रूजच्या केसमध्ये झालेली आहे, एक पंचनी एफिडेव्हिटच्या माध्यमातून जे सगळं प्रकार समोर आणलेलं आहे हे धक्कादायक आहे. जे मी आरोप करत होतो त्याच्यात कुठेतरी हे भर देणारा हा सगळा प्रकार आहे. निश्चित रूपाने मी आधीच जाहीर केला होता की राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेब त्यांना मी भेटणार आहे, सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटणार आहे. आज दोघांना भेटून या प्रकरणाच्या SIT माध्यमातून चौकशीच्या बाबतीत मी त्यांच्याशी बोललो. गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं आहे की या प्रकरणामध्ये बऱ्याचशा लोकांनी तक्रारी केली आहे, पोलीस विभाग त्याचा तपास करत आहे आणि तपास करून निश्चित रूपाने त्याच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई होईल असं आश्वासन मला देण्यात आलेलं आहे. मला अपेक्षा आहे की एकदा FIR झाल्यानंतर गोसावीसारखे लोक कसं पैसे उकळत आहे किंवा कसे ते लोकांना हँडल करत आहे हे याच्यातले तपासमध्ये सगळं सत्यता बाहेर येईल. मला वाटते हळूहळू एकदा FIR लॉज झाल्यानंतर ते तपास पुढे जाईल. FIR समीर वानखडे विरुद्ध होणार की गोसावी विरुद्ध, कारण समीर वानखड्यांच्या कार्यपद्धतीवर आपण प्रश्न उपस्थित केले. असं FIR घटनेबाबत होणार आहे, म्हणजे खंडणी वसूल करणे, जे लोकपंच आहेत हे फरारी असताना आरोपीला हँडल करत आहे. काही हे सांगण्यात आलेलं आहे की कोरे कागदावर सह्या घेतले, याच्या बाबतीत सगळे तपास करून कुठल्या कुठल्या FIR घ्यायचं आहे ते पोलीस ठरवतील आणि FIR व्यक्तीच्या विरोधात नाही, घटना जी आहे ती FIR होईल आणि तपासामध्ये जे जे जबाबदार असतील निश्चित रूपाने त्यांना या गुन्ह्यामध्ये पोलीस सत्यता तपासून हे कारवाई करतील. कोणाला सूडबुद्धीने अडकवायचं अशी भूमिका नाही, पण पंचाचा जो एफिडेव्हिट आहे त्याच्यातून बऱ्याचशा काही समोर आलेलं आहे, निश्चित रूपाने त्याचा तपास होईल. SIT चौकशी होणार, SIT चौकशीची मागणी केली होती ती होणार, मुख्यमंत्र्यांचं नेमकं म्हणणं काय आहे? नाही, गंभीर विषय आहे, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, गृहमंत्र्यांनी सांगितलं, आपल्याला तपासून पुढे कसं जायचं आहे त्याच्या बाबतीत ते निर्णय घेणार आहे. जे तक्रारी प्राप्त झालेले आहे त्या तक्रारीवर ते निर्णय घेऊन मग पुढे कसा SIT नेमायची, क्राईम ब्रांच करतील, जे काही निर्णय ते गृह खाते घेईल. भाई आप आज मिलते आहे गृहमंत्री, क्या भाषा आहे की ज्या पद्धतीनं समीर वानखडे असतील किंवा वेगवेगळी प्रकरणं पुढे येतात, NCP गैरवापराने या पद्धतीनं कुठेतरी महाविकास आघाडीचं सरकार या ठिकाणी आहे त्यामुळे अशा पद्धतीनं करताना दिसते, त्याच्या संदर्भात काही मुख्यमंत्र्यांचं बोलणं झालं कारण की भूमिका काय? मुख्यमंत्री महोदयाशी मी बोलत असताना मुख्यमंत्रींनी एक चिंता व्यक्त केली की बॉलिवूड हॉलिवूड नंतर जगातली एक मोठी इंडस्ट्री आहे, लाखो लोकांचा त्याच्यावर रोजगार आहे. बॉलिवूड या देशातली राज्यातली संस्कृती जगभर पोहोचवत आहे, देशातल्या
जे जी डी पी आहे त्याच्यातला 3-4% वाटा आहे. जर या पद्धतीने या इंडस्ट्रीला बदनाम करण्याचं काम झाला, याचा परिणाम नुसता हे 5-10 अभिनेते यांच्यावर होणार नाही, लाखो लोकांचा रोजगार याच्यातून आहे, देशातली संस्कृती पुढे जाते. आणि ही जर बदनाम झाली, मुंबई बदनाम झालं, तर हे देशाचं पण नुकसान आहे. मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की याबाबतीत मी पंतप्रधानला पत्र लिहिणार आहे. जे साहेब घटनाक्रम या महाराष्ट्रामध्ये वर्षभरात सुरू आहे, त्याच्या बाबतीत मुख्यमंत्री महोदय स्वतः इंडस्ट्रीच्या बाबतीत जी चिंता त्यांनी दाखवलेली आहे, ते पंतप्रधान या पत्राद्वारे कळवतील. पण म्हणजे बॉलिवूड महाराष्ट्र बाहेर नेण्याचा हा कट आहे किंवा महाराष्ट्राची प्रतिमा डागाळण्याचा कट आहे, असं मुख्यमंत्र्यांचं मत पडलंय? नाही, चिंता व्यक्त केलेली आहे मुख्यमंत्री महोदयांनी की लाखो लोकांचा रोजगार आहे जगात, बॉलिवूड हे हॉलिवूड नंतर एक स्थान आहे. या पद्धतीने होत राहिला तर बॉलिवूड बदनाम झाला तर देश बदनाम होते. आमचं हे म्हणणं नाही की बाबा कोणी ड्रग करत असेल तर त्याच्यावर कारवाई नको, पण 2 ग्राम 5 ग्राम हे सगळे प्रकरणं याच्यावर गुन्हा दाखल करणे. आता रिया चक्रवर्तीच्या केसमध्ये ज्या प्रकारे पब्लिसिटी झाली, त्यानंतर आणखीन एक केस दाखल करण्यात आलेली आहे, त्याच्यात कुठलेही आरोपी अटक नाही. 25 अभिनेते अभिनेत्रींना बोलवून मीडिया ट्रायल झाला. एक अशी प्रतिमा निर्माण होते की या फिल्म इंडस्ट्रीमध्ये सगळा ड्रग्सचा कारभार आहे. म्हणजे काय डाव आहे, म्हणजे हे योग्य नाही देशाला, म्हणजे हे देशाला पण कुठेतरी नुकसान होणार आहे. त्यासाठी निश्चित रूपाने मुख्यमंत्री पत्राद्वारे पंतप्रधान यांना कळवणार आहे. पण जात प्रमाणपत्राबाबत पण आपण काही याबाबत सांगितलं आहे का? जात प्रमाणपत्राबाबत देखील काय पुढे कारवाई होणार? मुख्यमंत्री सोबत या विषयावर कुठलीही चर्चा झालेली नाही. जे पुरावे माझ्याकडे आहे, बरेचसे दलित संघटना मागासवर्गीयांचा जो अधिकार आहे हुसकून घेऊन, जे त्या वर्गात बसत नाही त्यांनी ही नोकरी घेतलेली आहे, त्या सगळ्यांनी सगळे पुरावे माझ्याकडून मागितलेले आहेत. ते निश्चित रूपाने जात पडताळणी समिती, जे आपली व्हॅलिडिटी कमिटी आहे, त्याच्याकडे तक्रारी दाखल करतील. आणि तो फोरम आहे त्याच्याकडे हे तपास सुरू होईल, चौकशी सुरू होतील. जे तक्रारदार आहे ते कागद दाखल करतील, जे लाभार्थी आहे त्यांच्याकडून पुरावे मागवतील. आणि मग हे ज्युडिशियल सिस्टम आहे, मला संपूर्णपणे खात्री आहे, जे पुरावे आमच्याकडे आहे, आम्ही कोणाचा धर्म जात हे काढत नाही. पण मागासवर्गांचा जो अधिकार आहे, जो त्या नियमात बसत नाही, जर तो हुसकून घेत असेल, एखादा गरीब जो झोपडीत गावात राहत असेल किंवा झोपडपट्टीमध्ये मुंबईतला गरीब असेल, ज्याला ही नोकरी मिळणार होती, या बोगस सर्टिफिकेटच्या आधारावर जे काही अन्याय झालेला आहे, निश्चित रूपाने हे सर्टिफिकेट जे पुरावे आमच्याकडे आहे ते रद्द होतील, मला पूर्णपणे खात्री आहे. गृहमंत्र्यांनी काही चर्चा झाली का? गृहमंत्र्यांनी आणि गृहमंत्री महोदयांशी चर्चा झाली, मुख्यमंत्र्यांशी झालेली आहे. गृहमंत्री मुख्यमंत्री या विषयावर पण काही अधिकाऱ्यांसोबत त्यांनी चर्चा केलेली आहे. आणि पुढे कसं जायचं आहे निश्चित रूपाने हे पोलीस खातं ठरवेल. पण निश्चित रूपाने तक्रारी जे दाखल झाले आहे त्याचे दखल घेऊन पुढे कारवाई सुरू होते. आज मैं राज्य के गृहमंत्री और मुख्यमंत्री महोदय से मुलाकात हमने की है. 2 दिन पहले जो घटनाक्रम थी, हमने कहा था कि SIT के माध्यम से इसकी जांच होनी चाहिए. आज मुख्यमंत्री और गृहमंत्री से मिलने के बाद दोनों लोगों ने पहले भी बैठक की थी और बहुत सारी कंप्लेंट इस विषय को लेकर लोगों ने दाखिल की है. निश्चित रूप से तपास करके उसमें FIR दर्ज होगा, जांच शुरू होगी. मुख्य रूप से गोसावी इसमें जो मुख्य किरदार में है, हमें लगता है FIR दाखिल होने के बाद जब कार्रवाई शुरू होगी तो जो सच्चाई है निश्चित रूप से वो सामने आएगी. और एक चिंता मुख्यमंत्री महोदय ने जताई है मुलाकात में कि जिस तरह से 1 साल से पूरी इंडस्ट्री को बदनाम किया जा रहा है, जिस तरह से 2 ग्राम 5 ग्राम को लेकर मुकदमे बनाए गए, एक FIR ऐसा दर्ज किया गया जिसमें 25 फिल्म वालों को बुलाया गया, कोई गिरफ्तारी नहीं, लगातार मीडिया में छपता रहा कि फलानी हीरोइन आ गई, फलाना हीरो आ गया. इससे दुनिया में बॉलीवुड की प्रतिमा मलिन हो रही है. बॉलीवुड हॉलीवुड के बाद एक अपना मकाम रखता है, जो देश की संस्कृति दुनिया में पेश करता है, जो आज देश की GDP का 3-4% का हिस्सा है, जो लाखों लोगों का रोजगार का साधन है.
तर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक बोलत होते आणि यावेळी त्यांनी SIT नेमून देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचं कळत आहे. याविषयीचे अधिक अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत, मात्र तुर्तास इथं घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.